मी आमदारांना असं म्हणलं, तुम्ही पक्षासाठी बोलता का शेतकऱ्यांसाठी? मग शेतकऱ्यांकडे मतदान मागता, मग विचार शेतकऱ्यांचा करायला पाहिजे की पक्षाचा करायला पाहिजे? आजकाल आमदारांचं प्राधान्य पक्ष असतो. आग लावल्याशिवाय तोडगा निघणार नाही. शेतकरी प्रश्नी बच्चू कडू यांची झंझावती टीका. शासन आपल्या दारी पण दुसरीकडे उधारी, आपल्या दारी उधारी फेडा आधी. सर्व योजना भिकारचोट आहेत आणि भिकारचोट ही शिवी नाही. आता का बंदूक घेऊन जाऊ? शेतकरी प्रश्नी बच्चू कडू आक्रमक. आमदारासाठी असं म्हटलं का तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलता का पक्षासाठी बोलता? आणि मग शेतकरी मतदान करतं का नाही? मतदारसंघात राजकुमारजीले मतदारांनाच वोट मारले आणि मले मतदारांना वोट मारले, मग मी मतदारांचा विचार करायला पाहिजे का पक्षाचा करायला पाहिजे? माझ्या पहिल्या याच्यामध्ये प्राधान्यामध्ये हा मतदार असला पाहिजे. पण आजकाल आमदाराच्या प्रथम क्रमांकामध्ये पक्ष असतं आणि या भूमिकेमुळे आमचा शेतकरी सामान्य कुटुंबातला मजूर शेतकरी मरतो. आणि मग म्हणून मी आमदारांना सांगत होतो का जे काही बोलत होते ते पक्षाच्या हिताचे बोलत होते. माझं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या हिताचं बोलत होतं. सर, आज दिवसाचा चौथा दिवस आहे, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती अनेक मोर्चे देखील काढतात, आंदोलन करतात, मात्र फक्त चर्चाच राहत आहे, त्याला कुठे तोडगा निघत नाही. तोडगा इतक्या लवकर निघणार नाही, आग लावा लागेल तेव्हाच निघत. सरकारच्या सर अनेक योजना देखील आहेत, काय काय म्हणजे सरकार आपल्या दारी असेल, शासन दारी काय, पण काय वाटतं शेतकऱ्यांना यातून कुठे काही दिलासा मिळेल? उधारी आहे ना, त्याच्या दारी आहे तर उधारी. आमची उधारी किती आहे शासनावर? इकडे जातीचा दाखला हातात द्यायचा आणि दुसऱ्या इकडे क्विंटलला मागं 2000 चाट द्यायची. तर माझं असं मत आहे का हे उधारी पहिले दिली पाहिजे. सर आपण एक म्हणजे वादग्रस्त असं एक वक्तव्य देखील काही केलं होतं, भिकारचोट हे काय वादग्रस्त आहे? त्याला काही वादग्रस्त म्हणते का मी काय शिवी दिली कोणाला? भिकारचोटच आहे. ह्या सगळ्या योजना ज्या काढल्या ह्या समाधानासाठी, बाबा 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ, इकडे लुटाचं मार, मजुराला 200 रुपये मजुरी भेटतं, त्या हे बिल्डिंग बांधणाऱ्या इंजिनियरले 2000 रुपये रोज भेटतं, मजुराला 200 आणि इंजिनियरले 2000 आणि 1 रुपये किलो तांदूळ देत मुळाला. एवढी विषमता असतं का? ती कमी केली पाहिजे. शेवटचा आठवडा आहे, बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे आक्रमक राहतील? आता काय बंदूक घेऊन जाऊ? आक्रमक म्हणजे काय माहिती? आक्रमक म्हणजे तुला कसं पाहिजे तसं सांग, मी तसं करतो.